महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमरावती दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे अमरावतीसारखा प्रकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये घडला तर यांना सोडायचं नाही असं विधान राज ठाकरे यांनी केलं राज ठाकरे यांच्या या विधानानंतर सभागृहामध्ये कार्यकर्त्यांकडून जय जो श्रीरामच्या जोरदार घोषणा सुरू झाल्या राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि यामध्ये ते विविध ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन पुणे पुढील निवडणुकीसाठी जोमानं तयारीला लागण्याच्या सूचना करतायत पुण्यामध्ये पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे अमरावतीला रवाना झाले आणि यावेळी अमरावतीमध्ये राज यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आक्रमक भाषण अमरावतीमध्ये जो प्रयत्न झाला तो प्रयत्न जर पुन्हा महाराष्ट्रामध्ये झाला तर यांना सोडायचं नाही आता इथून परत जेव्हा घरी जाल त्यावेळी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला सांगायचं की आपल्या घरावर आणि घराच्या चौकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने झेंडा फडकला पाहिजे नवीन वर्षापासून सुरू करू सुद्धा यावेळी राज ठाकरे म्हणाले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमित शहाचा हा दौरा विशेष चर्चेत आला सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगरमध्ये अमित शहा सहकार परिषद घेणार आहेत आणि त्यामुळं त्यांच्या दौऱ्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहाच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान या दौऱ्यावर तर्क लावले जात असताना आता फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की देशामध्ये सहकार मंत्रालय पहिल्यांदा तयार झाला शंभर वर्षांपेक्षा जास्त सहकारचा इतिहास आहे पण देशात सहकारासाठी वेगळं मंत्रालय नव्हतं आणि पहिल्यांदा मोदींनी हे मंत्रालय सुरू केलं आम्ही आहोत म्हणून सरकार आहे या काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विधानावर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी पलटवार केलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता असा सवाल खासदार हेमंत पाटील यांनी चव्हाण यांना केला हेमंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसले असते तर तुम्ही कुठे असता असा सवाल करत आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असं कुणीही गर्व करू नये अशी टीका हेमंत पाटील यांनी केली इतकंच नव्हे तर महाविकास आमचं शंभर टक्के नुकसान होत आहे आमचा वापर केला जातोय अशी खंत सुद्धा हेमंत पाटील यांनी व्यक्त केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी म्हणजेच उद्या पुण्यात येणार आहेत मात्र त्यांचा हा दौरा त्याआधीच वादाचा विषय ठरतोय पुण्याच्या भाजपशासित स्थानिक प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय शहाच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकावर केवळ भाजप नेत्यांचेच फोटो मोठे लागले आहेत आणि त्यावरून विरोधकांनी टीका केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकोणीस डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आहेत आणि ते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी यांच्यासाठीची पायाभरणी करणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत शहानच्या या दौऱ्यामुळे भाजपला पुणे पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे आणि याच दौऱ्यासाठी अमित शहा यांचे फोटो असलेले मोठमोठे पोस्टर्स शहरामध्ये ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेत दरम्यान राष्ट्रवादी मनसे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासोबत नगरसेवकांनी मात्र शुक्रवारी याबाबत आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला या पोस्टर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांचे फोटो नाहीत त्यामुळे त्यांचा अवमान झाल्याचा सा आरोप हा भाजपवर करण्यात आला आहे जगभरामध्ये कोरोनाच्या ओमायक्रोन या व्हेरियंटबद्दल चर्चा आणि भीती पसरली आहे अद्याप हा व्हेरियंट हा आधीच्या व्हेरियंट इतका घातक असल्याची लक्षणं दिसून येत नसली तरीसुद्धा त्याचा वेगानं प्रसार होत असल्याचं मात्र संशोधकांनी मान्य केलं आहे त्यामुळे जगभरातल्या आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाल्यात ब्रिटनमध्ये शुक्रवारी दिवसभरामध्ये तब्बल त्र्याण्णव हजार कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे सर्वच देशांना यातून सतर्कतेचा संदेश मिळालाय याच पार्श्वभूमीवर भारतातील कोविड टास्क फोर्स आणि नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक गंभीर इशारा दिलाय देशातील कोरोनाची परिस्थिती देखील त्यांनी यावेळी सांगितली ते म्हणाले की जर आपण ब्रिटनमध्ये अचानक पसरू लागलेल्या कोरोनाचा आवाका पाहिला आणि तशाच प्रकारचा रुग्णसंख्येचा उद्रेक जर भारतात झाला तर देशामध्ये दिवसाला चौदा लाख कोरोना रुग्ण सापडतील असं व्ही के पॉल यांनी सांगितलं आणि त्यामुळे कुठेतरी भीती वाढली आहे मात्र न घाबरता खबरदारी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते करत राहू